नमस्कार बालमित्रांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कैक देशभक्तांचे स्मरण आणि त्यांना नमन म्हणून ही विशेष कथा मला मी सौरेखा संपत पाटील अध्यापिका कन्या विद्या मंदिर टाकवडे घेऊन येत आहे कथा मला कथा स्वातंत्र्याच्या स्मरण स्वातंत्र्यवीरांचे भाग छप्पन्न गोपाळकृष्ण गोखले आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वयू म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक या ठिकाणी नऊ मे अठराशे रोजी झाला एका सामान्य कुटुंबात झाला अत्यंत गरिबीत गोखले यांचे पहिले दिवस गेले अठराव्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग न स्वीकारता स्वार्थ त्यागपूर्व देश सेवा करण्याचे व्रत घेतले विसाव्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि त्यांनी सुधारक पत्राचे सहकारी संपादक म्हणून काम सुरू केले ते सार्वजनिक सभेचे चिटणीस व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले पुढे अठराशे एक्क्याण्णव मध्ये ते परिषदेचे चिटणीस तसेच राष्ट्रसभेचेही चिटणीस झाले वेलबी आयो आयोगासारख्या महत्वाच्या आयोगापुढील प्रमुख साक्षीदार म्हणून त्यांनी एकतीसाव्या वर्षी साक्ष दिली प्रांतिक विधीमंडळात प्रवेश केल्यानंतर चार वर्षातच ते केंद्रीय विधीमंडळात निवडून गेले एकोणीसशे पाच साली ते वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते येथे एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली महात्मा गांधी भारत सेवक समाजाचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती लोकमान्य टिळक व गोखले यांचे सार्वजनिक जीवन एकाच वेळी सुरू झाले तेही एकाच व्यासपीठावरून कोफर्ड प्रकरणातील मामलेदारावरील अन्यायाला गोखले यांनी सार्वजनिक सभेचे चिटणीस या नात्याने वाचा फोडली व टिळकांनी हे प्रकरण धसास लावले अठराशे एकोणनव्वद मध्ये मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले तेव्हा दोघांनीही एकाच उपसूचनेवर भाषण केले पण यानंतर दोघांचा मार्ग वेगळा झाला टिळक राजकारणाकडे वळले तर गोखले यांनी लोक शिक्षणाच्या द्वारे समाज जागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून ज्या सवलती मिळतील त्या राबवण्याचा मार्ग स्वीकारला गोखले यांचे नाव सर्वत्र प्रथम गाजले ते वेलगी पुढील त्यांच्या साक्षीने हिंदुस्थानात राज्य कारभाराचा खर्च कसा वाढत आहे व त्यामुळे करवार कशी जड होत आहे हे त्यांनी सप्रमाण दाखवून राजकीय सुधारणांची आवश्यकता प्रतिपालन केली गोखले यांच्या या अभ्यासपूर्व साक्षीचा सा बराच प्रभाव पडला न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडे त्यांनी अर्थशास्त्र राज्यशास्त्र इत्यादींचा जो अभ्यास केला त्याचा उपयोग त्यांना या साक्षीच्या वेळीच नव्हे तर नंतरच्याही जीवनात झाला अभ्यास याचे प्रकटावे या समर्थांच्या उक्तीचे मूर्तिमंत रूप म्हणजे नामदार गोखले सार्वजनिक जीवनाला गोखले यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्य पदापासून सुरुवात केली पण त्यांच्या कर्तृत्वाला ते श्रेय होते एकोणीसशे दोन मध्ये गोखले मध्यवर्ती कायदे मंडळावर निवडून गेल्यावर त्यांनी अर्थसंकल्पावर जे भाषण केले त्यामुळे त्यांचे कर्तृत्व देश मान्य झाले त्यांनी विधिमंडळात अर्थसंकल्पावर बारा भाषण केली त्यातून तात्कालिक भारताच्या राजकीय आर्थिक शैक्षणिक वगैरे प्रश्नांचा उत्कृष्ट वहापोह त्यांनी केला आपल्या समाज स्वायत्ततेचा उपयोग घेण्यास लायक बनवायचा तर निस्वार्थ अशा समाजसेवकांची एक संख्या तयार केली पाहिजे असं गोखले यांना वाटत होतं समाजाचे अंतर्बाह्य स्वरूप बदलल्याखेरीज तो, तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही ही रानडे यांची धारणा होती आणि त्याच उद्देशाने त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली या राजकारणाची जहाल गोखले यांची कर्तृत्व देशसेवा स्वार्थत्याग, स्वार्थ त्याग अभ्यास याबद्दल सरकार प्रमाणेच लोक पक्षाचे नेते ही आदर बाळगीत लोकमान्यांनी गोखल्यावरील मृत्यू लेखात त्यांच्या या गुणांची मुक्त कंठाने प्रशंसाच केली आहे लोक पक्ष व सरकार या दोघांकडून मान्यता मिळवणारा असा पुरुष विरळस सापडतो महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु असणाऱ्या या गोपाळ कृष्ण गोखले यांना विनम्र अभिवादन धन्यवाद